नमस्कार, मी अलका रूपकर। विचारा नेत्यांना या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज नव्या पक्षाचे नवे नेते, नवे उमेदवार या सगळ्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता। आज आपल्या विचारा नेत्यांना कार्यक्रमातले प्रमुख पाहुणे आहेत आपचे बारामतीचे उमेदवार माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सर। खोपडे सर, IBN लोकमतच्या या व्यासपीठावर तुमचं खूप स्वागत आहे। आणि खरं तर इतका सगळा बिझी कार्यक्रम असताना तुम्ही वेळ दिलात, प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नांना तुम्ही थेट उत्तरं देणार आहात, या सगळ्याची वाट आणि उत्सुकता प्रेक्षक देखील बघतायत। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देतो की तुम्ही देखील कॉल करू शकता आणि तुमचे प्रश्न तुमच्या नेत्यांना सुरेश खोपडे यांना थेट विचारू शकता। त्यासाठी नंबर लिहून घ्या 02266899263, कॉल करा आणि विचारा प्रश्न सुरेश खोपडे यांना। खोपडे सर, बारामतीचे आपचे उमेदवार आहात तुम्ही, सगळ्यात पहिल्यांदा विचारते बारामतीची निवड का केलीत? नाही, बारामतीची निवड करायचं कारण की मी बारामती तालुक्यातला रहिवासी, ढोलेमळा मोरगाव म्हणून छोट्याशा गावी माझा जन्म झाला, एका शेतकऱ्याचा मुलगा, माझं शिक्षणही तिथंच झालं। 26 वर्ष वयापर्यंत मी शेती करत होतो, त्याच्यानंतर पुन्हा त्या पुणे जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक असताना मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यापर्यंत मी पोचलेलो होतो। मी स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा, दुष्काळामध्ये मजुरी केलेली दुष्काळी कामावरती, आणि जिराई भागातील एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यानंतर तिथले सगळे स्थानिक प्रश्न मला माहिती आहेत आणि त्या प्रश्नावरची सोडवणूक करण्याची क्षमता देखील माझ्यामध्ये आहे। तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणजे आतापर्यंत बारामतीचं नेतृत्व म्हणून ज्या पवारांना ओळखलं जातं आणि आता त्यांचा वारसा जो बारामतीचा चालवत आहे सुप्रिया सुळे, यांच्यामध्ये ही क्षमता नाही असं म्हणताय तुम्ही? असं मी काही स्टेटमेंट करू शकत नाही, परंतु मी असं म्हणू शकेल, एक बोधकथा आहे की एक छोटी रेग मारली तर सांगितले जाते की ती रेग लहान करून दाखवा, म्हणून ती आपण रेग खोडायची नसते, त्या रेघेखाली मोठी रेग मारायची असते, आणि म्हणून माझी रेग ही खूप मोठी आहे। मी तसा खेड्यात जन्मलो, शेतकऱ्याचा मुलगा, जिराईत भागातील शेतकऱ्याचा मुलगा, तसे माझे आईवडील देखील अडाणी, अंगठे बहादर, आणि माझं शिक्षण जे सुरू झालं तर ते गुराच्या गोठ्यामधल्या शाळेमध्ये सुरू झालं की 4 वर्ग आणि 1 शिक्षक, आणि गुरं बाहेर गेली की मग आमची शाळा भरायची आणि त्याच्यानंतर मग आमच्या शाळा व्हायच्या। तर मला असं काही कॉन्व्हेंट किंवा मोठ्या शहरात शिकायला मिळालं नाही। माझे आईवडील अंगठे बहादर अशिक्षित असल्यामुळं मोठा वारसाही माझ्या पाठीमागं नव्हता आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड मला काहीच नाही, माझ्या घरातलं कुणीच नाही, आणि मी माझ्या स्वतःच्या क्षमतेवरती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला आलो, अनेक मेडल्स मिळवले, त्यानंतर देशात परदेशात देखील मी माझ्या छोट्या गावाचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं नाव नेलेलं आहे। हे सगळं तुम्ही केलात म्हणजे तुमचा कर्तृत्वाचा जो सगळा ठसा आहे तो उमटवलात पोलिसी खात्यावर तुम्ही, पण आता राजकारणावर तुम्हाला तुमचा ठसा उमटवायचा आहे। बारामतीमध्ये तुम्ही सुप्रिया सुळे यांना टक्कर देऊ शकाल याचा तुम्हाला विश्वास आहे का? प्रश्नच नाही, कारण पूर्ण विश्वासानंच मी उतरलेलो आहे। तिथल्या लोकांनाही माहिती आहे माझी क्षमता, ती क्षमता अशा अर्थाने की मी एक प्रशासक म्हणून यशस्वी प्रशासक आहे आणि भारतीय प्रशासनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम मी केलेलं आहे, आणि कदाचित राजकारणालाही तशी दिशा तुम्ही देऊ इच्छित आहे। आपल्या सोबत फोन आलेले आहेत खोपडे सर, खरं तर गप्पा आपण मारत राहू पण फोनच्या माध्यमातून प्रश्न देखील लोक विचारत आहेत। मुंबईतून पहिला फोन आलेला आहे, दीपक पागधरी म्हणून आहेत। दीपकजी, तुमच्यासह सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला विनंती करतो की TV चा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा। 525। हॅलो, हा दीपकजी, प्रश्न विचारा। हा नमस्कार, मी दीपक पागधरे। हा नमस्कार, ऐकायला येते ना? हो, या येत आहे, बोला बोला। दीपक पागधरे, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर बॉम्बे। दीपकजी, तुमचा प्रश्न सलग विचारा आणि थोडक्यात विचारा। मला असं विचारायचं आहे, मी राजकारणाचा मला अनुभव आहे, अभ्यास आहे, कारण मी शासनात काम केलंय म्युन्सिपालिटीत, खैरनार बरोबर सहकारी म्हणून काम केलंय खैरनार साहेबांबरोबर। दीपकजी, तुमचा प्रश्न विचारा। MIT म्हणून ट्रस्ट आहे, त्या सुप्रीम कोर्टाने छगन भुजबळवर ताशेरे झाडलेत की त्याची चौकशी करा सुप्रीम कोर्टाने, तरी
पोलिसांनी आणि काँग्रेसनी चौकशी का नाही केली? परत दीपकजी, तुम्ही कार्यक्रमाशी संबंधित प्रश्न विचारत नाही आहात, त्यामुळे आम्ही पुढच्या फोनवर जातोय. बीडहून झाकीर सय्यद यांचा फोन आलेला आहे. झाकीरजी, सुरेश खोपडे यांना तुमचा जर काही प्रश्न असेल तर सलग प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा. नमस्ते सर. नमस्कार, बोला. नमस्कार, हा बोला. सर, मला विचारायचं की आपल्या पक्षात मुस्लिम आरक्षणाबाबत काय भूमिका आहे? मुस्लिमाबद्दल तर माझं काम देश आणि परदेशामध्ये वाखाणलं गेलेलं आहे, आणि मुस्लिम या देशाचा महत्त्वाचा घटक असून त्यांचा आत्मसन्मान राखण्याचं काम मी या मोहल्ला कमिटी मार्फत केलेलं आहे. आणि म्हणून अल्पसंख्याक असो, आदिवासी असो, मागासलेले असो, यांच्याबद्दलची जी मी मांडणी केलेली आहे, आणि खरं तर आप या पक्षानं जी स्वराज्य ही संकल्पना मांडलेली आहे, तर या स्वराज्य या संकल्पनेचा मूळ गाभाच मी राबवलेली मोहल्ला कमिटी आहे, आणि त्यामुळं प्रत्येक समाजाला समान महत्त्व, समान मानसन्मान देण्याची भूमिका या पक्षाची आहे. पुढचा फोन आलेला आहे तो जिथून तुम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या बारामतीतून आलाय. स्मिता कांजरे यांचा प्रश्न ऐकूया. स्मिताजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा. नमस्कार. मला विचारायचं होतं की तुमचं कार्य असं काय आहे की आरवी झगडे हॅलो हा बोला बोला ऐकायला येत आहे. तुमचं कार्य असं काय आहे की आरवी झगडे यांना मिळालं नाही मत आणि तुम्हाला, म्हणजे तुम्हाला निवडून घेतलं तिकीट तुम्हाला मिळालं आणि त्यांना नाही मिळालं, असं तुमचं कार्य काय आहे? नाही, मी इतरांचं कार्य कमी लेखू शकत नाही, परंतु माझं कार्य मी सांगतो. मी स्वतः कृषी पदवीधर आहे, IPS अधिकारी आहे, 35 वर्षे प्रशासनामध्ये काम केलेलं आहे, प्रशासनाला नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. माझा प्रशासनाचा अभ्यास असा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि अनेक राजकारण्यांना अंगावरती घेऊन मी प्रशासन कसं चालवायचं हे दाखवून दिलेलं आहे, आणि त्यामुळं पक्षानं तुमची निवड केली. म्हणजे तिथे किती जण होते स्पर्धेमध्ये खरं तर बारामतीच्या जागेसाठी? नाही, बारामतीच्या स्पर्धेमध्ये 5 ते 6 लोक त्याच्यामध्ये होते. आणि खरं तर स्मिताताईंना सांगायचं की मी सुरुवातीला तयारही नव्हतो. म्हणजे दुपारी एकदा फोन आला मयांक गांधींचा की तुम्ही भिवंडीमधून लढा, आणि लगेच होकार द्या, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला यादी जाहीर करायची. खरं तर मी नोकरीतून रिटायर झाल्यापासून स्वप्नातही विचार नव्हता की राजकारणामध्ये भाग घ्यायचा, पण ते म्हटले नाही निदान तुम्ही येऊन चर्चा तरी करा. मग मी मुंबईला आलो, त्या टीमशी चर्चा केली, माझं मी मॉडेल त्यांना मोहल्ला कमिटीचं दाखवलं. कारण आप पक्षाला दिल्लीमध्ये जो विजय मिळाला त्याच्यामागं त्यांनी जे मोहल्ला कमिटीचं मॉडेल दिल्लीमध्ये राबवलं होतं ती महत्वाची घटना होती. आणि ते तुम्हाला देखील पटलं, त्यामुळे आणि मलाही ते पटलं की अरे मी इतर कुठल्याच पक्षाने, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्यांनी मी सांगत होतो की अरे हे मॉडेल तुम्ही राबवा, कुणी त्याचा विचार केला नाही, पण मला न विचारता आपण त्याचा विचार केला आणि त्यामुळे तुम्ही हापचा विचार केलाय. मावळहून संतोष देशमुख यांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. संतोष, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करून प्रश्न थोडक्यात विचारा. हो हो मॅडम. बरं, विचारा प्रश्न. संतोषजी, तुमचा प्रश्न विचारा. हो सर, मी संतोष देशमुख बोलतोय. माझा प्रश्न असा आहे. हा बोला. माझा प्रश्न असा आहे सर की एक सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता की वन खात्याची जी जागा आहे खासगी, ते 75 साली जे नोटीस काढलं होतं ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं, त्याची अंमलबजावणी झाली का नाही फक्त तेवढं मला प्लीज सांगा. नाही संतोषजी, हा कार्यक्रम वेगळा आहे, प्रश्न वेगळा आहे. आपण निवडणुका बारामती भागातील प्रश्न याबद्दल प्रश्न विचार तर बरं होईल. बरोबर आहे. आपण कर्जतून महेश निसाळ यांचा फोन आलेला आहे. महेश, तुमचा प्रश्न विचारा. खरं तर प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत. एक माजी महत्वाचे IPS अधिकारी आपल्या कार्यक्रमात आले आहेत, पण ते सर्व विषयांवर आज बोलणार नाही आहेत, तर त्यांच्या उमेदवारीबद्दल, लोकसभेच्या निवडणुकीतल्या अजेंड्याबद्दल बोलणार आहेत, त्यामुळे प्रेक्षकांनी कृपया या विषयाला अनुसरूनच प्रश्न विचारावेत. महेशजी, तुमचा प्रश्न विचारा. महेश निसाळ यांचा संपर्क तुटलेला आहे, आपण पुढचा फोन घेऊ. पण त्याआधी सुरेश खोपडेजी, तुम्ही बारामतीच्या मतदारांना कोणत्या मुद्द्यावर मत द्यायला आवाहन करणार आहात? नाही, खरं तर बारामतीचा असा काही स्पेसिफिक प्रश्न नाही, ते सगळे महाराष्ट्रभरातले प्रश्न आहेत, सगळ्या देशातले प्रश्न आहेत.
आणि मग छोट्या छोट्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी मी सांगितलं होतं की ज्या कारणामुळे हे जनतेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत ही प्रशासकीय व्यवस्था आणि ही राजकीय व्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे. आणि मग इतर ठिकाणी शक्ती घालण्याच्या ऐवजी तुम्हाला ही प्रशासकीय व्यवस्था कशी बदलायची, राजकीय व्यवस्था कशी बदलायची याच्यावरती महत्त्वाचं काम करणार आहे. आणि त्यामुळेच ते बारामतीचेच नव्हे तर ते महाराष्ट्रातील आणि देशातील देखील प्रश्न सुटतील. जसं मी भिवंडीचा प्रयोग केला होता मोहल्ला कमिटी, अर्थात त्याला मोहल्ला या शब्दामुळं वेगळेपणा देतात, परंतु लोकांच्या सहभागातून प्रशासन चालवायचं, सुरक्षितता वाढवायची आणि देशाचा विकास करायचा हे खूप मूलभूत मॉडेल मी डेव्हलप केलेलं आहे. आणि तुम्हाला असा विश्वास वाटतोय की मतदारांना ते अपील होईल असं? सोलापूर करमाळा इथून तात्यासाहेब पाटील सुरेश खोपडे सरांना प्रश्न विचारतायत. तात्यासाहेब, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करून सलग प्रश्न विचारा. तात्यासाहेब, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा, नाहीतर फोन कट करावा लागेल. हॅलो, हा बोला बोला तात्यासाहेब. हा खोपडे सर, बोला ना तुम्ही. हा नाही, प्रश्न विचारा ना. हा काय नाही, माझं आता हे आपचे आमचे उमेदवार आहे, मी बी आपचाच कार्यकर्ता आहे. तर हे सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात कसा प्रचार करणार? नाही, प्रचार कसा करणार हे खूप तुमचा महत्वाचा आणि मुद्दा आहे, परंतु मी एक पुस्तिका तयार केलेली आहे आणि मग मलाच मत का द्यावं याची सखोल आणि सविस्तर मांडणी मी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं की मी कोण, मी काय केलेलं आहे आणि यापुढे मी काय करणार आहे, हे सगळे प्रश्न आणि प्रत्येक घरापर्यंत ती बुकलेट पोहोचवणार आहे. आणि मला माहिती आहे की घरातले सगळे लोक वाचत नाहीत, 10 घरातल्या एकानं वाचले तरी चर्चा होते. आणि मला महाराष्ट्रातील खेड्यांची कल्पना आहे, एरवी अजगरासारखा सुस्त पडलेली खेडी ज्यावेळेला निवडणूक जाहीर होते त्यावेळेला मात्र प्रचंड जागृत होतात, प्रचंड चर्चा सुरू होते आणि त्यातून मग लोकांना तुलना करण्याची संधी मिळणार आहे की आपल्याला जो प्रतिनिधी पाठवायचा आहे दिल्लीला तो कसा आहे आणि काय करू शकतो तो. आणि म्हणून त्या पद्धतीनं मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. प्रचाराला आता डोर टू डोर जात आहेत लोक, सभा घेत आहेत किंवा आरोप प्रत्यारोप करणं हे तर आजच्या काळातलं रोजचं प्रचाराचं एक साधन बनलेलं आहे. यापैकी कोणता प्रचाराची पद्धत आहे जी तुम्ही अवलंबणार येत्या काळात? नाही, आता वेळ थोडा आहे आणि प्रत्येक ठिकाणी जाणं काही शक्य नाही. आणि खरं तर बारामती मतदारसंघाची अवस्था अशी आहे की लोक घराबाहेर यायला कुणी मागत नाही. कारण काय झालेलं आहे, मी एक सांगतो, एका कार्यक्रमामध्ये मी एका मुलाला विचारलं, म्हणजे ज्यावेळेला आमच्याकडे या 22 गावामध्ये बारामती म्हटलं की लोकांना वाटतं की प्रचंड विकास, प्रचंड बागायती शेती वगैरे, परंतु मी ज्या भागातून आलो आहे बारामतीच्या आधी 22 गावं असे आहेत की आत्ता उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही आणि ऊसाचा तर काही प्रश्नच नाही. आणि तिथं आम्ही आंदोलन केलं होतं की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. मागच्या काही दिवसापूर्वी मुलांना म्हटलं की आपण एक सायकल फेरी काढूया, तर मुलं तयार नव्हते. म्हटलं बा पेट्रोलला पैसे देतो पण आपली शक्ती तर दाखवूया. तर तो मुलगा म्हटलं की का साहेब जाणार, मी जाऊ शकत नाही कारण माझी चुलती शिक्षिका आहे. बरं, हा म्हणजे शिक्षिका आहे याचा अर्थ की मी जर प्रचारात आलो तर माझ्या शिक्षिकेची कुठं बदली करतील काही सांगता येणार नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं दबाव तिथे टाकला जातो हा सगळा राजकीय दबाव सत्तेचा. दुर्दैवानं काय झालेलं आहे की आपल्या भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये एका कुटुंबानी काही काही जिल्हे असे वाटून घेतलेले आहेत आणि तिथं त्यांचंच ते राज्य चालतं. आणि मग सोसायटी असो, शाळा असो, जिल्हा परिषद असो, शुगर कारखाने असो, तिथं सगळी सत्ता एका कुटुंबामध्ये एकवटलेली असते. आणि मग कोणी विरोधी जायला किंवा बोलायला मागत नाही, म्हणजे मनात असेल तरी आपल्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. कदाचित मी बाहेर आलो तर माझा ऊस घेतला जाणार नाही, उशिरा घेतला जाईल, दूध घेतलं जाणार नाही, मग करायचं काय, अशी प्रचंड भीती या लोकांच्या मध्ये आहे. अशा वातावरणामध्ये खरं तर तुमच्या पुढचं आव्हान आणखी कठीण आहे, त्याबद्दल बोलूया. पण हिंगोलीतून प्रश्न आलेला आहे. शेख मुत्सद्दी अख्तर आपला प्रश्न विचारतायत. अख्तर साहेब, तुमचा प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा. हो साहेब, बोला. मी हिंगोलीहून शेख बोलतो. मला हे विचारायचं आहे की तुम्ही अल्पसंख्याक समाजासाठी काय करणार आहे, कारण आज महाराष्ट्रात ग्रामीण भागात मुस्लिम समाजाला उर्दू भाषेत शिक्षणाची सोय सुद्धा उपलब्ध नाही. RTA ऍक्ट आला पण शिक्षणाची सोय ग्रामीण भागात उपलब्ध नाही.
तर याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? खरं म्हणजे हा प्रश्न मला जयंत पाटील साहेबांना काल विचारायचा होता. बरोबर. लागलेला नाही मॅडम. बरोबर. शेखजी, तुमचा एकूण तुमचं म्हणणं आहे की नेत्यांना तुमची भूमिका तुम्ही विचारताय स्पष्ट करण्याबद्दल, खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे इतके अहवाल आले खरे तर आतापर्यंत ज्याच्यावर आपण चर्चा केली, पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये, आणि असे मूलभूत प्रश्न आज सगळ्या समाजामध्ये दिसत आहेत. बरोबर आहे, तो प्रश्न महत्वाचा आहे. आणि मी इथेही पुन्हा त्यांना सांगतो की मी भिवंडी, त्याच्यानंतर अनेक अकोला जिल्ह्यातील खूप मोठमोठ्या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागामध्ये काम केलेलं आहे. आणि आत्ता ज्यांनी प्रश्न विचारला, शेखपेक्षा मला इस्लाम धर्माचा मी जास्त अभ्यास केला. मी जर चर्चा केली तर मुळात मी इस्लाम धर्म समजून घेतलेला आहे की या लोकांची मानसिकता आणि यांच्यावरती का अन्याय होतात ते सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे वगैरे. आणि खरं तर मला सुरेश खोपडे म्हणण्याच्याऐवजी सुरेश मिया असं अनेक वर्षे ओळखलं जात होतं. कारण मी त्या लोकांच्या समस्या इतक्या पोट तिडकीनं मांडत होतो की आपण यांना समजून घेतलेलं नाही, यांना आपण मूळ प्रवाहामध्ये आपण घेऊया. अगदी प्रत्येक अतिरेक्यापासून अगदी शेवटचा अजमल कसापर्यंत जाऊन मी चर्चा केलेली. माझी चर्चा इथं गाजली होती की 3 तास मी त्याच्याशी बोललो. आणि मग जोपर्यंत त्यांच्या समस्या समजून घेतल्या जात नाहीत, त्यांना मूळ प्रवाहात आणलं जात नाही, तोपर्यंत त्यांचे प्रश्न मिटणार नाही. आणि म्हणून इथं 2 मिनिटात आपल्याला काही सांगता येणार नाही, परंतु मी प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि माझ्या एवढी अल्पसंख्याकांना सिंपती असलेला पोलीस अधिकारी तुम्हाला मिळणार नाही असं मी जाहीरपणे मान सांगतो. पुढचा फोन आलेला आहे बदलापूरहून. प्रसाद जोशी आपला प्रश्न विचारतायत. प्रसाद जी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि खोपडे सरांना तुम्ही प्रश्न विचारा. नमस्कार सर. गेले 10 वर्ष युपीए सरकारमध्ये अनेक घोटाळे गाजले, परंतु आपले मुख्य नेता त्याच्याविषयी काही बोलत नाहीत, फक्त भाजपच्या मागे लागलेले आहेत. आणि दुसरं असं की काश्मीरी विस्थापित, लाखो काश्मीरी हिंदू विस्थापित झाले, त्यांचं पुनर्वसन अजून केलं नाही, त्याविषयी कुठलाही पक्ष बोलत नाही. आणि दुसरं असं की हजारो कारसेवकांना मुलायम सिंग यादवच्या काळात गोळ्या घालून मारलं गेलं, त्याच्याविषयी आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आणि हजारो लाखो हिंदूंचं विस्थापन झालेलं आहे, त्याच्याविषयी आपल्या पक्षाची भूमिका काय? प्रसाद जी, कदाचित तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असतील ते असं वाटतंय आपल्याला, त्यामुळे सगळे आरोप करून ते सत्य असं भासवलं जातं. पण एकूण ज्यावेळी असे लार्जर प्रश्न जे तुमच्याकडून त्याची उत्तरं मागितली जात आहेत, केवळ मतदारसंघातलाच एक नेता म्हणून नाही तर राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची भूमिका जी आहे आपची, ती ठरवण्यामध्ये देखील तुम्ही प्रमुख भूमिका बजावणार आहात. हो हो, तर मी आता नुकताच आपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये मी सहभाग घेणार आहे, त्याच्याबद्दल मांडणी करणार आहे. आणि प्रशासनात इतके वर्ष काम केल्यामुळं प्रशासकीय पातळीवरती ते कसे राबवायचे याचं स्किल माझ्याकडे आहे आणि याचा कॉम्पिटन्स माझ्याकडे आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल मी या आप पक्षामध्ये ते सोडवण्यासाठी बरीचशी मदत करू शकणार आहे. बरोबर आहे. सुरेश खोपडे यांच्यासोबतच्या या गप्पा आणि तुमच्या प्रश्नांना त्यांची उत्तरं ब्रेक नंतर देखील आपण ऐकणार आहोत. सगळ्यात महत्वाचा ज्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, त्या 22 गावांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे किंवा अगदी लवासाबद्दलची त्यांची भूमिका काय आहे, ही ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील एक कॉल करा आणि सुरेश खोपडे यांना प्रश्न विचारा. ब्रेक नंतर नंबर आहे 0226689923. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत सुरेश खोपडे, जे बारामती मधले आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत, आणि त्यांच्यासाठी थेट प्रश्न आलेला आहे पंजाब मधून. नवनाथ खंडागळे यांचा प्रश्न आहे. नवनाथ जी, तुमचा प्रश्न विचारा. सुरेश साहेब नमस्कार, माझा मी पंजाब मध्ये. नमस्कार, बोला. सांगोल तालुक्यात संजेवाडी या गावातला रहिवासी असून माझी म्हणजे तुम्हाला बहुत बहुत धन्यवाद निवडणूक लढवत आहात. दिल्लीमध्ये आप या पक्षानं जशी गांधी घराण्याची मुसून घडलं तसंच आमची एकच इच्छा आहे की बनू महाराष्ट्रात हे पवार घराणं मोठीच काढा आणि एक पक्ष चांगलं नेतृत्व घडवा. की तर आम्ही आप पक्षाला मागणी मागण्याची इच्छा आहे का, तर आपल्या महाराष्ट्रात अतिशय दुष्काळ परिस्थिती झालेली याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. नवनाथजी, प्रश्न कळलेला आणि भावना देखील पोहोचल्या कळल्यात आणि तुमच्या तोंडात साखर पडो असं
असं मी जाहीरपणे म्हणू शकतो. बरोबर आहे. पुढचा देखील प्रश्न आलेले आहेत, आपण बघणार आहोत. कारण जसं सुरेश खोपडे सांगतायत की त्यांना खोपडेपेक्षा सुरेश मिया म्हणून ओळखलं जात होतं, इतकं काम होतं. केवळ प्रशासनामध्येच नाही तर अल्पसंख्याकांसाठी देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे बारामतीच्या मतदारसंघाबद्दलची आणखी त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. पण बार्शीहून सचिन चौधरी यांचा फोन आलाय. सचिन, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा बोला. खोपडे सरांना असा माझा प्रश्न आहे, विचारा. आपल्या समोर ऑपोजिट पार्टी जे एवढे स्ट्रॉंग असते ना, सुप्रिया सुळे, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? मग तुम्ही कितपत त्यांना फाईट देऊ शकाल? फाईट देऊ शकाल का? हा प्रश्नच नाही. मी तर खूप मोठमोठ्याला फाईट्स केलेल्या आहे. तुम्ही इथं जर पाहिलं तर एक गॅलंट्री मेडल आहे. मला ज्यावेळेला नोकरी लागली अगदी पहिल्याच वर्षी, दोन दरोडेखोर 22 वर्षे फरारी होते, मी त्यांच्या लपण्याच्या जागी छापा घातला आणि गोळीबार सुरू झाला. एक गोळी मला इथं छातीला लागली, दोन मांडीला लागल्या आणि त्या एन्काउंटरमध्ये ते दरोडेखोर 22 वर्षे शेकडो अधिकाऱ्यांना सापडणारे, मी त्यांच्यावर कारवाई करू शकलो. भिवंडीला गेलो आणि तिथं दंगलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. दोन्ही बाजूच्या जातीयवादी लोकांच्या मुसक्या बांधून मी ते शहर पूर्णपणे शांत केलं. त्याच्यानंतर कंजार भट जमातीचा ज्वालासिंग नावाचा गुन्हेगार 4 राज्यांना हवा होता आणि मग एका वेगळ्या पद्धतीनं त्याला जेरबंद केलं. तेवढंच नव्हे तर त्याची सगळी कम्युनिटीला शरण आली आणि त्यांचं पुनर्वसन केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात गाजलेली पारधी जमात, जे चोऱ्या दरोडे बलात्काराबद्दल फार बदनाम झालेली आहे, त्या जमातीचं पुनर्वसनाचा मी प्रयोग केला. तो देश विदेशामध्ये गाजलेला आहे. बरोबर आहे. खोपडे सर, ह्या सगळ्या तुम्ही फाईट सांगताय, ह्या वेगळ्या प्रकारच्या प्रशासनातल्या फाईट होत्या. आता 1-to-1 सुप्रिया सुळे विरोधात जानकर विरोधात सुरेश खोपडे, ही जी राजकीय फाईट आहे ही सोपी जाईल असं वाटतं किंवा त्यामध्ये तुम्ही तितक्या ताकदीने उतरू शकाल? म्हणजे मतदारांना देखील कुठेतरी प्रश्न पडलाय. तुम्ही एकीकडे म्हणताय राजकीय दबाव आहे मतदारसंघातल्या मतदारांवर, ते बाहेर देखील येत नाहीत, अशा वेळी तुम्ही कशाच्या आधारे म्हणताय की तुम्ही निवडून याल? नाही, खरं तर प्रशासनात काम करणं प्रचंड अवघड असतं जितकं राजकारणात काम करणं सोपं असतं. कारण प्रशासनामध्ये काय असतं की तुमचे खालच्या लोकांना समजत नाही की तुम्ही काय करता. ते वरिष्ठ लोकांना बदल नको असतो, आपल्यापेक्षा वेगळं काम केलं तर ते संपवण्याचा प्रयत्न करतात. राजकीय लोकांना देणं घेणं नसतं आणि त्याचे फायदे लगेच मिळत नाही, त्यामुळे जनता तुमच्या पाठीशी नसते. इथं मात्र मग जनतेला समजतं आणि जनता खूप त्रस्त झालेली आहे बारामतीमधले की एकाच घराण्याची सत्ता आणि पुन्हा सगळी दडपशाही आहे. आणि मी पवारसाहेबांच्याबद्दल जाहीर उद्गार काढू शकतो की ते खूप असे सुसंस्कृत आणि लोकांशी संपर्क असलेले नेते, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. पण त्यांच्यानंतर मग आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे ते अशा पद्धतीनं की आमचे जे सांगितलं की 22 गावात आम्ही आंदोलन केलं, मी स्वतःही होतो. कुठलाही आमदार त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना भेटेल आणि तुमचे काय प्रश्न आहेत वगैरे विचारू शकेल? 2 महिने त्या हजारो लोक जमले, त्या आंदोलनाकडे फिरकले नाही. बरोबर. आपण पाहिलं असेल की लोकांनी पाणी सोडा आणि नदीमध्ये पाणी सोडा, तर ही माणसं पवित्र नदींचा देखील अपमान करतात की जे आता आपण बोलू शकत नाहीत. तर अशा उर्मट लोकांनी ही लोकशाही बदनाम केलेली आहे आणि आमचा बारामती तालुका हा असंस्कृत बनून टाकलेला आहे. जी ज्या बारामती मतदारसंघाच्या बद्दल खूप संस्कृत लोक आणि आहेत वगैरे, लोक मात्र सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित आहेत, पुढारलेले आहेत, पण नेते मात्र अशा नदींना देखील अपवित्र करणारे. हे सगळे मुद्दे तुम्ही काढणार आहात प्रचारात असं आता चित्र दिसतंय. सामाजिक कार्यकर्ते सुनील धीवर आहेत बारामती मधले, त्यांनी सुरेश खोपडे यांना प्रश्न पाठवलेला आहे, ऐकूया त्यांचा प्रश्न. खोपडे साहेब, माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की आम आदमी पक्षातर्फे आपण उभं राहिलेलो आहात. जसं केजरीवाल साहेबांनी उभं राहण्यापूर्वी तेथील ज्या मतदारसंघात ते उभे राहणार आहेत त्या लोकांची जाऊन चर्चा करून मगच निर्णय घेणार आहे. तसं तुम्ही पुरंदर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उभं राहताना कोणत्या लोकांबरोबर चर्चा केली आणि याच्या अगोदर तुम्ही कधी लोकसहभागामध्ये किंवा लोक आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आठवत नाही? पुरंदरमध्ये पाण्याच्या प्रश्नावर इतकी आंदोलन झाली, यावेळेसही कधी आपण उपस्थित राहिला नाही किंवा पाण्याच्या चळवळीसाठी कधी लोकांबरोबर दिसले नाही. मग आता नेमकं आम्ही तुमच्या बरोबर कुठल्या मुद्द्यावर आम्ही तुम्हाला मतदान करायचं? नाही, बरोबर. तुम्ही तुमचा प्रश्न बरोबर आहे.
तुम्ही ते ऐकलं नाही की या 22 गावांच्या प्रश्नामध्ये उपोषणं सुरू झाली, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः सहभागी होतो. त्याच्यानंतर तरडोलीला दुसरं उपोषण झालं अंध लोकांचं, त्याच्यामध्ये मी स्वतः उपस्थित होतो, त्याच्यामध्ये मोर्चामध्ये होतो. आणि अशा प्रकारे मी सगळे शेतीच्या प्रश्नाबद्दल मी त्या भागात सहभागी आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती पदवीधर आहेत आणि सगळे प्रश्न मला माहीत आहेत. तुम्ही 22 गावांचा प्रश्न कसा सोडवणार हे जाणून घेणार आहोत, पण त्याआधी उस्मानाबादला जाऊया. लक्ष्मण खोत यांचा सुरेश खोपडेंना प्रश्न आहे. लक्ष्मण, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सुरेश खोपडेंना तुमचा जो प्रश्न आहे तो सलग विचारा. हा साहेब, आपल्याला एक माझा प्रश्न आहे. हा विचारा. मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जो की शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. तिथून तुम्हाला म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात तुम्ही लढवत आहे, तर तुम्हाला कितपत आत्मविश्वास वाटतो की तुम्ही निवडून याल? 100%. 100% आत्मविश्वास. 100% आत्मविश्वास वाटतो की निवडून येईल. पण सुरेश खोपडे सर, हा सगळ्या मतदारांच्या मनात जो प्रश्न पडलेला आहे, म्हणजे 22 गावांचा प्रश्न तुम्ही म्हणताय, पण केवळ त्या 22 गावांचं मतदानाचं लीड तुम्हाला विजयी करण्यासाठी पुरेसं नाहीये. ज्या भागामध्ये खरंच पवार घराण्याचं, सुप्रिया सुळे यांचं आजही वर्चस्व आहे, राजकीय वर्चस्व, त्या लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचणार आहात प्रचारामध्ये? डोर टू डोर प्रचार करणार? नाही, हे खरं तर दबाव आहे आणि एका घराण्याचंच काम चालतं हे खरं आहे. याच्याबद्दल मी सांगतो की कितपत खरं आहे ते. मी चीनला गेलो होतो आणि चीनची खूप प्रचंड प्रगती झालेली आहे आणि मला थोडी असूही आली आणि चिडही आली, आणि म्हणून मी तिथल्या अधिकाऱ्याला म्हटलं की बघा, तुमची प्रगती झाली हे खरं आहे, पण तुमच्याकडे लोकशाही नाही. आणि तो चिनी अधिकारी असे डोळे मिचमिचत करत म्हणाला की तुम्ही जे म्हणता ते खरं नाही, भारतामध्ये खरी लोकशाही नाही, काही मुठभर घराणीच हे हा सगळा देश चालवतात. तसं पाहिलं तर तुम्हाला ते त्याचं उत्तर बारामतीमध्ये सापडेल. बरं, मग सगळ्या लोकांच्या वरती असतं का? इथं काय झालेलं आहे की बारामतीमध्ये की प्रत्येक गावामध्ये एक एक लाभार्थी आहे या लोकांचा, आणि मग त्याला कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, कुठलं तरी पद दिलेलं असतं, आणि मग त्या गावाचे प्रश्न मतदान वळवून आणायचं काम तो एकटा करत असतो. आणि नोकरशाहीलाही सोपं जातं की गावातल्या एका माणसाला सांभाळणं आणि मग बाकीच्यांना त्रास देणं किंवा एक्सप्लॉइट करणं सोपं असतं. आणि म्हणून एक लाभार्थी म्हणजे काही तो संपूर्ण मतदारसंघ नाही, बाहेरून दाखवलेला. आतून लोकांना वाटतं की हा सगळा बदल झाला पाहिजे, हे बदललं पाहिजे, घराणेशाही असेल आणि दादागिरी असेल, टगेगिरी असेल, ही सगळी संपली पाहिजे, आम्हाला लोकशाही हवी आहे. ह्या सगळा बदल जो आहे तो मतपेटीतून दिसतोय का आपण बघूया. पण आता मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आपण विचारा नेत्यांना कार्यक्रमांना सुरेश खोपडे यांना प्रश्न विचारतोय आणि त्यांची मनमोकळी उत्तरं ऐकून घेतोय. बीडहून पुढचा प्रश्न आलेला आहे. जगदीश देशमुख यांचा प्रश्न आहे. जगदीश जी, प्रश्न विचारा. हा नमस्कार साहेब. हा नमस्कार. मी विचारतो, भ्रष्ट मंत्री आणि माजी आमदार यांच्यावर आपण खटले चालवणार का आपण सत्तेत आल्यावर? खटले चालवणार हा लोकशाहीचाच भाग आहे, ते काही मी ठरवू शकत नाही. ते खटले चालवणार, चालवलेच पाहिजेत आणि चालवणार देखील, त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. परभणीहून पुढचा फोन आलेला आहे. केशव सुळे प्रश्न विचारतायत. केशव, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा केशव, टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. सर, मी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली, त्याच्याबद्दल मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू, थँक्यू. आणि माझ्या मते जे समजा आपण आता तुम्ही नवीन पक्ष निघाला आपला परभणी मध्ये, तर आमच्या इकडे काही एवढं माहिती नाहीये तुमचा उमेदवार कोण आहे ते, पण ते थोडस कनेक्टिव्हिटी करायला हवा जनतेशी. आणि समजा आता तुमचा पक्ष नवीन आला, या पक्षाने काही वेगळं करावं असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं वेगळं करावं. पहिले पाडे 55 होऊन जाईल. पहिले पाडे 55 होणार की नवा पक्ष म्हणून नवे काही तुमचे राजकीय अजेंडे असतील? नाही, बरोबर आहे. मी खरं तर एक कार्टूनही आणलं होतं. आपण टीव्हीवरची चर्चा पाहतो बऱ्याच वेळा, सगळे राजकीय नेते येतात. हा एक म्हणतो की तू चोर आहे, दुसरा म्हणतो तू महाचोर आहेस, एक म्हणतो तू ठग आहेस, दुसरा म्हणतो मी तू महाठग आहेस. सगळेच चोर आणि सगळेच महाठग. आणि मग त्या कार्टूनमध्ये लोक प्रश्न विचारतात की मग मत द्यायचं कुणाला. आणि तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे की आम्ही आत्ता म्हणतोय की आम्ही खूप साव आहोत, आम्ही भानगडी केल्या नाहीत, परंतु आम्ही पुन्हा सत्तेत गेलो
की पुन्हा तसं करायला लागू आणि लागतं लोक असं पद्धतीनं वागतात हा 60 वर्षाचा इतिहास आहे. परंतु मी जी पॉलिटिकल रिफॉर्म्स म्हणतोय आणि पॉलिटिकल सिस्टीम बदलायची अशी की या सिस्टीममध्ये कोणीही जरी गेलं तरी त्याला भ्रष्टाचार करता आला नाही पाहिजे, त्याला गुंडगिरी करता आली नाही पाहिजे, अशा प्रकारचं मॉडेल मी तयार केलेलं आहे आणि ते राबवणार आहे. आणि मी जसं की दंगली होऊच नयेत, गुन्हेगारी होऊच नयेत, लोकांच्या मध्ये संघर्ष होऊच नयेत याचं मॉडेल मी मांडले आणि ते जगभर मान्य झालेलं आहे. की तुम्हाला आता ते बारामतीत मांडताय तुम्ही, बारामतीकर त्याला कितपत मान्यता देतायत आपल्याला बघायचं आहे. पण जाऊया कोल्हापूरला. धनंजय सावंत प्रश्न विचारतायत सुरेश खोपडे यांना. धनंजय, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि प्रश्न विचारा. हा सर नमस्कार. नमस्कार. हा मी कोल्हापूरहून बोलतोय, धनंजय सावंत. सर, पोलिसांच्या आशीर्वादाने जो बेकायदेशीर व्यवसाय चाललेला असतात हप्ते घेऊन, आणि विशेषतः म्हणजे दारूबंदी बेकायदेशीर जी दारू विकली जाते त्याबद्दल आपल्या पक्षात आवाज त्यावेळेला उठवला जाईल पक्षाची सत्ता आल्यानंतर किंवा काय, असं तुमचं काय मत आहे त्याबद्दल? नाही, खरोखरच गंमत अशी की आप आदमी पक्षाची स्थापनाच मुळी चळवळीतून आणि भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रभर पाहाल की जे जे उमेदवार दिलेले आहेत की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, त्याचा अजेंडाही तोच आहे आणि मग त्याचं उत्तरही सहज आणि स्पष्ट आहे, अशा बेकायदेशीर गोष्टी चालू देणार नाहीत आणि त्या बंदच होतील आमचं सरकार आल्यानंतर. आश्वासन देत आहे तुम्ही. पुन्हा एकदा प्रश्न आलाय. सागर रेळेकर सोलापूरहून फोन करतायत आणि प्रश्न विचारतायत. सागर, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा. बंद बोला. हॅलो सर. हा बोला. मी सोलापूरहून बोलतो, सागर रेळेकर. जर आपल्या देशाची सुरक्षितेसाठी आपण आपला जर पक्ष सत्तेवर आला. हा बोला. हॅलो. बोला. तर आपण काय करणार आहात की जेणेकरून अशोक कामटे, साळसकर सारखे जे चांगले जवान होते. हा बोला. तर त्यांचा बळी जाऊ नये की आपला जर देश सुरक्षित झाला तरच आमचे म्हणजे आपल्या भारतातले नागरिक सुरक्षित राहू शकतात ना. हा नाही, बरोबर आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खरं तर माझं तेच मोठं काम आहे. आता इथं वेळेची मर्यादा असते, परंतु 26/11 घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला मी मुंबईमध्ये ॲडिशनल पोलीस कमिशनर होतो आणि मी जाहीरपणे सरकारला इथल्या कमिशनरला सांगितलं होतं की परकीय हल्ला, नक्षलवाद, बॉम्बस्फोट हे या घटना हाताळण्यासाठी आपलं पोलीस दल सक्षम नाही, आपली सगळी पोलीस व्यवस्था कालबाह्य झालेली आहे आणि ती कशी असायला पाहिजे याचं मॉडेल मी मांडलं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी मागच्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल जाहीर केला माझ्या सगळ्या योजनांवरती आणि त्यांनी सांगितलं की या खूप महत्वाच्या योजना आहेत, या देशभर राबवल्या पाहिजेत. दुर्दैवानं काय झालं की मी ज्यावेळा नोकरीत असताना जाहीर टीका केली त्यावेळा सरकारने मला एक वर्षभर घरी बसवलं सरकारविरोधी बोलता म्हणून, माझ्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू केली आणि गेले 4 वर्ष तो एक वर्षाचा पगार मला अजून मिळाला नाही. आणि मी आता परवा मागणी केली की माझा पगार का दिला नाही, ते म्हणजे तुम्ही जे तुमचा खुलासा पाठवला होता ते मंत्रालय जळालं, त्याच्यामध्ये जळून गेला आणि त्याच्यामुळे आम्ही काही देऊ शकत नाही, दुसरा खुलासा मागवा. एका अधिकाऱ्याचा पगार द्यायला 4-4 वर्ष लागतात की जो या व्यवस्थेविरुद्ध बोलतो. आणि म्हणून माझं मूलभूत काम होतं की या देशातली पोलीस व्यवस्था, इथले ज्युडिशियरी म्हणजे न्याय व्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे आणि नुसती टीका करत नाही, मग तर ते पर्यायी मॉडेल मी दिलेलं आहे, यशस्वी करून दाखवलेलं आहे आणि जगभर त्याला मान्यता मिळालेली आहे. आणखी देखील आपण गप्पा मारणार आहोत सुरेश खोपडे यांच्यासोबत, पण एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. पुण्यामधून मकरंद टिल्लू जे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत त्यांनी सुरेश खोपडे यांना प्रश्न पाठवलाय, ऐकूया त्यांचा हा प्रश्न. पुण्यामध्ये आणि परिसरामध्ये प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत चाललेला आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. अशा वेळेला BDP मुद्दा अत्यंत कळीचा ठरतोय. खडकवासला हा बारामती मतदारसंघामध्ये येतो, त्यामुळे या विषयावरती म्हणजेच BDP बद्दल तुमचं स्वतःचं आणि पक्षाचं ठोस मत काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. पक्षाचं मत आमच्या सुभाष वारेंनी जाहीर केलेलंच आहे की या टेकड्यांच्यावरती बांधकाम व्हायला नाहीच पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी त्या मोकळ्या राहिल्याच पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे.
आणि त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपण तुमच्याच मतदारसंघातला एक महत्वाचा भाग लवासाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाचा मुद्दा प्रचारात येणार आहे का? तो मुद्दा प्रचारामध्ये असेल, चर्चेतही असेल. लवासाबद्दल बरीच जाहीर चर्चा झालेली आहे, पक्षाची काही मतं आहेत, माझी व्यक्तिशः काही मतं आहेत. विकास, मी त्या लवासामध्ये जाऊन आलो आहे, त्याची पाहणी केलेली आहे, तो प्रकल्पही आवडला, रचनाही आवडली त्याची. परंतु आणि ते विकासाच्या कामासाठी असे प्रकल्प उभे राहिले पाहिजे याच्याबद्दलही माझ्या मनामध्ये शंका नाही. परंतु हे होत असताना ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या अनेक पिढ्यांची सोहील अशा प्रकारची रचना केली पाहिजे. त्याचबरोबर पर्यावरणाचं देखील भान ठेवलं पाहिजे आणि असं भान ठेवूनच मग आपल्याला विकास, तो शाश्वत विकास झाला पाहिजे, अशा प्रकारे माझी भूमिका आहे. पुन्हा असं म्हटलं जातं की मी फक्त 20 गावांचा साठी उभा राहिलो वगैरे अशातला भाग नाही. ज्या भागामध्ये पाण्याचा पुरवठा आहे, इरिगेटेड एरिया आहेत, त्यांचे देखील मोठे प्रश्न आहेत. त्यांचं असं आहे की त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे पण प्यायलाच पाणी नाही, कारण सगळं क्षारयुक्त पाणी झालेलं आहे, सगळ्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, त्यांची उत्पादक क्षमता देखील कमी होत चाललेली आहेत, ते देखील खूप मोठे प्रश्न आहेत. दुधाच्या भावाचा प्रश्न आहे, तिकडच्या कारखानदारीबद्दलचा प्रश्न आहे आणि उरलेल्या गावामध्ये मग काही भोर तालुक्यामध्ये पुनर्वसनाचे अजूनही प्रश्न मिटलेले नाहीत, असे असंख्य प्रश्न आहेत आणि त्या सगळ्यांना भिडण्यासाठी सोडवण्यासाठी म्हणून मी या बारामती मतदारसंघातून उभा आहे. पुढचा फोन आलेला आहे, तो इंदापूरहून प्रवीण दिवसे यांचा प्रश्न आहे. प्रवीणजी, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि सुरेश खोपडेंना तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा नमस्कार. हा प्रथमतः अभिनंदन सर तुमचं की तुम्ही बारामती मतदारसंघातून उभं राहताय. थँक्यू. तुम्ही आम्हाला एक सक्षम पर्याय असा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्याच मतदारसंघामध्ये मी पण येतो, त्यामुळे एक मतदार म्हणून असं तुम्हाला विचारायचंय प्रथमतः की अगदी थोडक्यात सांगा की भ्रष्ट सिस्टीम जी आहे ती बदलण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं पहिलं कार्य कोणतं असेल किंवा तुमचा पहिला पाऊल कोणता असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खासदार म्हणून प्रथमतः तुम्ही विधानसभेमध्ये आपल्या लोकसभेमध्ये गेल्यावरती कोणते नियम किंवा कोणते कायदे बनवाल. बरं, नाही खरं तर या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल माझं खूप मोठं काम आहे. पण सर तुम्ही आता त्यालाच जोडून मी पण विचारते, लोकपालाला ज्या ज्या प्रश्नाला किंवा ज्या कायद्यावरून इतकं दिल्लीतल्या सत्तेचा प्रश्न उभा ठाकला, त्या कायद्याबद्दल म्हणजे आपचा इतका महत्वाकांक्षी खरं तर लोकपाल हा विषय आहे, तुमचं थोडंसं मत वेगळं आहे त्याबद्दल, मग तुम्ही भ्रष्टाचाराविरोधातली ही लढाई आणि लोकपाल कसं बघता? बरोबर आहे, माझी सुरुवातीला हा पक्षचमुळे लोकपालच्या आंदोलनातून निर्माण झाला आणि त्यावेळेला मी जाहीर भूमिका घेतली होती की निव्वळ लोकपाल आणून या देशातला भ्रष्टाचार संपणार नाही, कारण तो आणखी एक प्रकारचा बाबू होईल किंवा तो मग विकासविरोधी भस्मासूर होईल, ही माझी मांडणी होती. आणि प्रत्येक माणसाला तुम्ही लोकपाल बनवलं पाहिजे आणि लोकपाल बनवता येऊ शकतं अशा प्रकारची मांडणी करणारं मी प्रपोजल दिलं आणि ते देखील आज तेच. आणि सुदैवानं आप पक्षानं तेच दिल्लीमध्ये मोहल्ला कमिट्या राबवल्या आणि स्वराज नावाची त्यांनी जी संकल्पना मांडली की सामान्य माणसाला अधिकार द्या, सामान्य माणसाला मॉडेल आहे त्याबद्दल तुम्ही सांगताय. शेवटचा एक फोन आलेला आहे, अभिजित वाघचौरे पुण्याहून प्रश्न विचारतायत. अभिजित अगदी थोडक्यात तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार. नमस्कार सुरेश सर, ऍक्च्युअली मी पुण्यावरून बोलतोय, अभिजित वाघचौरे. मला एक थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. की हे जे तुम्ही आता आप तर्फे एक आयपीएस अधिकारी माझी म्हणून तुम्ही आता नेतृत्व करणार आहे आपच्या बारामतीतलं, तर मला एक सांगायचं आहे की इतिहास आपल्याला असं सांगतो की अब्राहम लिंकननी त्या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती पद भूषवलं होतं, ते पण आपल्यासारखेच एक गरीब परिस्थितीत आलेले म्हणजे घडवलेलं आहे राष्ट्रपती. प्रश्न विचारा. बरोबर, हा प्रश्न मला एवढंच विचारत आहे की त्यांनी जसं संकल्पना मांडली की लोकशाही ही लोकांसाठीच निर्माण केलेली असती, तसं तुमच्या ह्या उमेदवारीतलं आमच्यासाठी आमच्या जनरेशनसाठी काय मेसेज मिळणार आहे, जसा अब्राहम लिंकन कडून. बरोबर आहे, ते अब्राहम लिंकन वगैरे खूप मोठी व्यक्ती होती, इतिहास घडवणारी होती वगैरे. मी तसाच सामान्य भागातून आलो आहे, परंतु पुन्हा एक गिव्ह व्हॉइस टू द व्हॉइसलेस,
ज्याचा आवाज दाबलेला आहे किंवा ज्याला आवाज नाही त्याला आवाज दिला पाहिजे. हे तुम्ही काम करणार आहात, पण तुमच्या बरोबर आता अपरांती जे माजी आयपीएस अधिकारी होते किंवा मुंबईचे पोलीस आयुक्त भाजपकडून रिंगणात आहेत, तुम्ही देखील रिंगणात आहात. पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याबद्दल तुम्ही खूप सकारात्मक बघता या सगळ्याकडे? नाही, पोलीस सगळेच अधिकारी जात असतील अशातला भाग नाही. काही अधिकाऱ्यांना वाटतं की राजकारणामध्ये जाऊन समाजकारण करता येईल, समाजाचे प्रश्न मिटवता येतील, आणि ज्यांना सुरुवातीपासून आवड असते अशी प्रश्न सोडवण्याची, त्यांना वाटतं की नक्कीच राजकारणामध्ये आणखी आपल्याला मोठी सत्ता मिळू शकते, लोकसंग्रह मिळू शकतो आणि खूप मोठं स्वातंत्र्य मिळतं बोलण्याचं. नाही तर कोड ऑफ कॉन्डक्टच्या नावाखाली तुम्हाला ते एकदम कुजवून ठेवतात आणि काही बोलता येत नाही, आणि म्हणून मांडण्याची आणि करण्याची संधी या निवडणुकांमध्ये मधून मिळते आणि तशी संधी मला देखील मिळणार आहे. धन्यवाद खोपडे सर, आज विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. प्रचाराचा झंझावात सगळीकडे सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच या झंझावातातून तुमच्याशी थेट संवाद साधण्यासाठी उद्या पुन्हा एकदा एक नवे नेते, नवे प्रश्न आणि नवी उत्तरं यासह याच वेळात भेटणार आहोत. पहा फक्त आयबीएन लोकमत.